राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी फेसबुकवर टाकलेल्या पोस्टला कोपरगाव शहरातील राहणाऱ्या एका इसमानं खालच्या दर्जाची भाषा वापरून कमेंट केल्यामुळे या इसमावर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी आज दिनांक 15 मे रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना निवेदन देण्यात आले आहे। या निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की सदर कमेंटमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते तसेच तमाम नागरिकांच्या भावना दुखावल्या आहे। या इसमानं यापूर्वी देखील आक्षेपार्ह पोस्ट करून समाजात तेढ निर्माण होईल तसेच शहराची शांतता भंग होईल असे कृत्य केले आहे। अशा समाजकंटकावर तातडीनं गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी या निवेदनाद्वारे केली आहे। या निवेदनावर युवक शहर अध्यक्ष नवाज कुरेशी, सागर लकारे, वाल्मिक लहिरे, आकाश डागा, बाला गंगुले, विजय नागरे आदींच्या सह्या आहेत। कोपरगाव तालुक्याचे आमदार मान्य श्री आशुतोष दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलेलं आहे। निवेदन या संदर्भात दिलेलं आहे का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार संसदरत्न खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे यांनी सध्याच्या कोरोना स्थितीवर देशामध्ये जी अवस्था चालू आहे त्या अवस्थेवर एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे। त्याच व्हिडिओला कोपरगाव शहरातील मंदार बागले या इस्माने आक्षेपार्ह कमेंट केली। या कमेंट खूप चुकीची, त्या कमेंटवर आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व तमाम जनतेचे भावना दुखावलेले आहे। डॉक्टर अमोल कोल्हे हे नेहमी सतत चांगले कार्य करत असतात आणि या कोरोना काळात सुद्धा त्यांचं काम खूप चांगलं चालू आहे। त्यांनी जी वस्तुस्थिती मांडली ज्या त्या व्हिडिओमध्ये, त्या व्हिडिओवर जे चुकीची कमेंट केली त्याबद्दल मंदार बागले या इस्मावर तातडीने गुन्हा दाखल व्हावा व त्याला जास्तीत जास्त शिक्षा होईल। वो मंदार बागले आजू इसम आहे आणि नेहमी सोशल मीडियावर नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे कमेंट करत असतो, नेहमी ज्यामुळं समाजात तेढ निर्माण होईल अशा नेहमी त्याच्या पोस्ट असतात। तरी प्रशासनाला माझी विनंती आहे का अशा सदर इसमावर तातडीने गुन्हा दाखल करावा, त्याला चांगली जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे। कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव।